जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न. नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. वंचित बहुजन युवा आघाडीचे एल्गार आंदोलन. युवकांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीकडून आज युवा एल्गार आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात युवकांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा एल्गार पुकारण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील युवकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, प्रलंबित घरकुल योजनेचे लाभ मिळवून देण्यात यावे, त्याचबरोबर युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्यासमोर युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्तानं आम्ही गेल्या तासाभरापासून इथं धरणे आंदोलन करीत आहे. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शहरामध्ये तसे ग्रामीण भागामध्ये जे शासकीय जागा आहेत आणि त्या ठिकाणी जे काही आर्थिकदृष्ट्या मागासलेले जाती समूहातील लोक राहत आहेत त्यांना ते कायमपट्टे करून देण्यात यावेत आणि त्यांना त्या ठिकाणाहून पुनर्वसन न करता त्याच ठिकाणी त्यांचे पक्के बांधकाम करून देण्यात यावेत. तसेच बेरोजगारी हा जो मोठा प्रश्न आहे, खरा भ्रष्टाचार जर पाहला तर बेरोजगारी हा आहे या देशामध्ये आणि त्यामुळे पूर्ण शासन व्यवस्था कुचकामी होत आहे. आमची या सरकारला अशी मागणी आहे की आपण किमान एका घरामध्ये एका बेरोजगाराला रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. जिल्हा उद्योग केंद्र असेल, खादी ग्रामोद्योग असेल, महात्मा फुले मंडळ, अण्णाभाऊ साठे मंडळ असेल, संत रविदास असेल किंवा अण्णासाहेब पाटील असेल, विविध मंडळांची स्थापना लोकांना रोजगार देण्यासाठी, उद्योजकतेसाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी केलेली आहे. त्यांचा डायरेक्ट लाभ हा रोजगारांना रोजगार निर्मितीसाठी कसा देता येईल यासाठी शासनाने काम केलं पाहिजे अशा काही मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहोत. आणि जे बँकेचे मुजोर कर्मचारी आहेत की जे सुशिक्षित बेरोजगारांशी केवळ ससे हुलफट करत आहेत, त्यांचे हरासमेंट करत आहे, हेतुपुरस्सर त्यांच्यासोबत दुजाभाव करत आहेत आणि ज्या युवकांना असं वाटतं की आता आपण रोजगार करू, येथून पुढचं आपलं जे पाऊल आहे ते रोजगार क्षेत्रात असेल, त्यांच्या पदरी मात्र निराशा आणि नैराश्यच मिळत आहे. आम्ही आज 10 मेच्या निमित्ताने स्वाभिमान दिवस म्हणून या एल्गार मेळाव्याचा आरंभ इथून करत आहोत. वेळेस जर शासन आणि प्रशासनाने जाग येऊन जर योग्य तो निर्णय घेतला नाही तर इथून पुढे आम्ही आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सुजाजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये व वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा व महासचिव राजेंद्रजी पातोडे यांच्या नेतृत्वामध्ये व्यापक आणि तीव्र स्वरूपाचं एल्गार आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत.